नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रेया. दर आठवड्याला मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. माझे ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स असतील, लाईफ एक्सपिरियन्स असतील, माझे फॅशन एक्सपेरिमेंट्स असतील, किंवा अशी काही गोष्ट जी मी ट्राय केली आहे आणि मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते आहे, अशा वेगवेगळ्या विषयांवरती जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ते खाली नोटिफिकेशनची बेल दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी नेमका व्हिडिओ कधी अपलोड केला आहे याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सणांचे दिवस आले की किती प्रसन्न वाटतं ना. आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या घरातलं वातावरण किती बदलतं. आता गणपती बाप्पा येणार आहे, सगळ्यांचीच लगबग सुरू झाली आहे. सगळेच आपल्या घरामध्ये बाप्पाचं आगमन करण्यासाठी सज्ज झालेत आणि त्यांच्या आगमनासाठी आरास, त्यांची तयारी, घरातली साफसफाई, त्यानंतर मोदकाची तयारी, असं सर्व काही आपण पहिल्यापासूनच तयार करून ठेवतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आनंदाने आणि मनोभावे करतो. आणि त्यामुळेच आपल्याला गणपती, गणेशोत्सव जो आहे तो एवढा आपलासा आणि हवाहवासा वाटतो. म्हणूनच तर आपण दरवर्षी गणपती बाप्पाला सांगतो, पुढच्या वर्षी लवकर या. आणि दरवर्षी आपण गणरायाची आतुरतेने वाट पाहत असतो. त्याच प्रसन्न वातावरणामध्ये आपल्यालाही स्वतःला खूप प्रसन्न आणि छान दिसावं असं वाटतं. आपण आपलं घर जसं सजवतो तसंच आपण स्वतःलाही सजवलं पाहिजे. आपण स्वतःही खूप छान आणि निर्मळ मनाने गणरायाचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याचसोबत छान दिसलंही पाहिजे. फक्त घर नाही तर आपण स्वतःलाही सजवायला हवं. म्हणूनच मी तुमच्यासाठी या आठवड्यात घेऊन आली आहे एकदम झटपट आणि सोपा नो फाउंडेशन मेकअप लुक, जो तुम्हाला खूप जास्त पॅचीही वाटणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं, तो एवढा सोपा आहे की तो तुम्हाला असा झटपट तयार करेल, जेणेकरून तुम्हाला गणरायाच्या स्वागतासाठी काढलेला वेळ तुमच्या मेकअपमध्ये नाही घालवावा लागणार. आणि हो, प्रॉडक्ट्स पण खूपच स्वस्त आहेत, इझिली अवेलेबल होतील असे, जे तुम्हाला तुमच्या ड्रग स्टोअरमध्ये पण मिळतील. म्हणून तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करण्याची गरज नाही. ऑनलाईन मागवणार कधी, ते येणार कधी आणि आपण मेकअप करणार कधी, हो की नाही. चला तर मग मंडळी बघूया की झटपट मेकअप कसा करायचा आणि हा असा लुक कसा तयार करायचा. समारंभ किंवा आपल्या जे सण असतात त्या दिवशी छान आणि सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. सुंदर दिसायचं असेल तर मेकअप करणं कंपल्सरी आहे, असं काही नाही. पण जर मेकअपची जोड मिळाली त्याला तर मग काय हरकत आहे. आपण छान दिसलो की आपल्याला स्वतःलाही खूप प्रसन्न वाटतं. एकदम प्रोफेशनल लुक यायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणूनच खूप कमी आणि खूप स्वस्तातले प्रॉडक्ट्स, जे आपल्याला ड्रग स्टोअरमध्ये पण मिळतील, अशा प्रॉडक्ट्समध्येच आपण आजचा मेकअप करणार आहे. चला तर मग मंडळी सुरू करूया आपल्या नो मेकअप मेकअप लुकसाठी. त्यासाठी मी माझी पूर्ण केस मागे बांधलेली आहे, छान क्लिप लावून ठेवलेली आहे, जेणेकरून मेकअप करताना ते मध्ये मध्ये येणार नाही. चेहरा आपला फेस वॉशने छान क्लीन केलेला. सो सर्वात पहिले आपण मॉइश्चरायझर वापरणार आहे. मॉइश्चरायझर हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, एक तर आपली स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी आणि दोन म्हणजे आपला मेकअप व्यवस्थित छान ब्लेंड व्हायला पाहिजे म्हणून. आणि पॅलेट नसेल तर आपल्या हाताच्या मागची बाजू पॅलेट म्हणून वापरू शकतो. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन. आपण बाहेर जाणार आणि त्यामध्ये आपली स्किन खराब होऊ नये म्हणून आपण आता सनस्क्रीन लावली. ना सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर दोन्ही लावून झालेलं आहे. जसं मी सांगितलं की हा नो फाउंडेशन मेकअप आहे, त्यामुळे आपण फाउंडेशन लावणार नाही आहे. डोळ्याखालचे जे डार्क सर्कल्स आहेत किंवा प्रॉब्लेम एरियाज जे आहेत ते फक्त कन्सील करणार आहे कन्सीलरनी. ज्यावेळेस आपण डोळ्याखालचं जे काळेपण आलेलं आहे, डार्क सर्कल्स जे आहेत, ते ज्यावेळेस कव्हर करतो ऑटोमॅटिक आपण फ्रेश दिसायला लागतो. सो कन्सीलर नाव आपण घरातच आहोत त्यामुळे आपल्याला करेक्टर लावायची गरज नाही आहे, पण जर तुम्हाला करेक्टर लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं कन्सील करण्याची गरज आहे, मला जिथे जिथे दिसतं आहे छोटे छोटे प्रॉब्लेम एरियाज, ते मी फक्त आता कन्सील करते आहे. आणि एक ब्युटी ब्लेंडर आहे
ज्याने मी हे पूर्ण ब्लेंड करणार आहे. बोटांनी पण आपण ते ब्लेंड करू शकतो खूप छान. जर तुम्हाला बोटांनी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही बोटांनीही करू शकता. मी दोन्हीने कम्फर्टेबल आहे पण मी आधी याने ब्लेंड करणार आहे. ब्लेंड करून घेऊ आपण. ब्लेंड 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 करायचं आहे म्हणजेच आपल्याला तो जो प्रॉडक्ट आपण वापरतो आहे तो आपल्याला स्किनमध्ये पुश करायचा आहे, मर्ज करायचा आहे. सो ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. आता आपला चेहरा करेक्ट झाला आहे, व्यवस्थित आपण त्याला कन्सील करून घेतलेलं आहे. डोळ्यांखालचे जे डार्क सर्कल्स होते ते आता कवर झालेले आणि आपण इन्स्टंट फ्रेश दिसायला लागलो आहे. आता आपल्याला आयब्रोज डिफाईन करायचे आहेत. ना खूप मुली आयब्रोज डिफाईन करायचं टाळतात पण मी असं सांगेन की आयब्रोज नेहमी डिफाईन करा. तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल पण आपल्या फेसवरती केसं असलेली ती एकच जागा आहे, त्यामुळे आपल्याला ती बऱ्यापैकी व्यवस्थित डिफाईन जर केली तर आपल्या चेहऱ्याला एक वेगळाच लुक येतो. त्यामुळे आयब्रोज डिफाईन नक्की करा. त्याच्याच मागे स्पुली ब्रश आहे ज्याने आपण प्रॉपर त्याला शेप दिला आहे. दोन्ही आयब्रोजमधला फरक जाणवत असेल. मी आत्तापर्यंतचे प्रॉडक्ट्स तुम्हाला सांगितले नाही. मॉइश्चरायझर वापरलं आहे पण न्यूट्रिजिनाचं. सनस्क्रीम पण न्यूट्रिजिनाचंच वापरलेलं आहे. कन्सीलर वापरलं होतं मी मेबिलिनचं, जे आपल्याला इझिली कोणत्याही ड्रगस्टोअरमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. सो कन्सीलर मेबिलिनचं आणि फेसेस कॅनडाची ही आयशॅडो पेन्सिल आहे. त्याच्या मागे मल्टीपर्पज आहे. या साईडने जर तुम्ही हे ओपन केलं तर इथे पेन्सिल आहे आणि इकडून तुम्हाला स्पुली ब्रश मिळतो, जेणेकरून तुम्हाला वेगळा स्पुली ब्रश स्वतःसोबत कॅरी करायची गरज नाही आहे. मल्टी फंक्शनल प्रॉडक्ट्स खरंच खूप चांगले असतात आपल्यासाठी, आपण इझिली कॅरी करू शकतो. नाव एक आयब्रो तर झाली, आता दुसरी. झालेलं आहे दोन्ही आणि दिसतो आहे फरक आधीच्या चेहऱ्यामध्ये आणि आत्ताच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला जाणवेल. सो डन. कॉम्पॅक्ट पावडर जस्ट एक इवन टोन मिळण्यासाठी आणि आपण जे कन्सीलर लावलं आहे ते आपल्याला व्यवस्थित आतमध्ये पुश करायचं आहे. आता आपण लावणार आहे मस्कारा. मी फेसेस कॅनडाचाच मॅग्नेटिक आईजचा मस्कारा यूज करते. ना सगळे प्रॉडक्ट्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, पण हे सगळे असे प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्हाला कुठेही तुमच्या जवळच्याच ड्रग स्टोअरमध्ये मिळतील, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन नाही मागवलं तरी चालेल जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला घेऊन यायचं असेल तर. एकच स्ट्रोक पुरेसा आहे पण हो, जर तुम्हाला अजून थिक आणि आयलॅश कर्लरनी ज्यावेळेस आपण आयलॅश कर्ल करतो त्यावेळेस कसा इफेक्ट येतो तसा जर इफेक्ट तुम्हाला हवा असेल तर हा मस्कारा वाळून द्या आणि अजून एक कोट लावा, जेणेकरून तुमचे आयलॅशेस बऱ्यापैकी मोठे आणि ड्रमॅटिक दिसतील. बट आत्तासाठी हे सफिशियंट आहे आयशॅडो. ना आपण आयशॅडोज लावायला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही इथेही थांबू शकता. एक छानशी लिपस्टिक आणि डन. पण आयशॅडोज थोडंसं अजून त्याला ग्लॅमरस लुक देण्यासाठी. मी जे आयशॅडो वापरते आहे ते आहे स्विस ब्युटीचं अल्टिमेट प्रो. खूप छान आयशॅडो पॅलेट आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप स्वस्तात आहे.
मी हे घेतलं होतं आय थिंक 200 आणि खूप आधी घेतलं होतं, तरी बऱ्यापैकी कलर्स आहेत. आता आपण जे रोज मेकअप नाही करत किंवा आपल्याला रेग्युलर आपल्या लाईफमध्ये मेकअपची गरज नसते त्यावेळेस आपण अशा एखाद्या आयशॅडो पॅलेटमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता, जेणेकरून हे आयशॅडो पॅलेट जरी नाही वापरलं गेलं किंवा खूप कमी वापरलं गेलं तरीही बऱ्याच काळ टिकेल. स्मच करायचं आहे व्यवस्थित, बिलकुल पण हार्श लाईन ठेवायची नाही आहे आपल्याला, व्यवस्थित स्मच करून घ्यायचं आहे. कलर जो तुम्हाला आवडेल, मी नॉर्मली ब्राऊन शेड नूड शेडकडे जास्त माझा कल आहे, ह्या साईडचं झालेलं आहे, फरक जाणवतो आहे दोन्ही याच्यामध्ये. आता इकडे आयशॅडोज झालेले आहेत. नाव काजळ तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुम्हाला लावायचं असेल तर, मी काजळ नाही लावणार आहे कारण मी डार्क कलरची लिपस्टिक लावणार आहे, फेवरेट लिपस्टिक ती म्हणजे मॅकची, दॅट्स इट. ज्यावेळेसही तुम्ही लिपस्टिक लावता तुमचा पूर्ण फेस अपलिफ्ट होतो आणि त्यामुळेच लिपस्टिक लावली अँड डन, काहीच दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही झालेलं आहे. आता आपण फक्त केसं सेट करूया अँड डन. तर मग मंडळी कसा वाटला माझा झटपट आणि खूप सोपा मेकअप? खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने पण आपण खूप छान लुक तयार करू शकतो. मी फक्त इयरिंग्स घालून केसं मोकळे सोडून एवढंच फक्त केलं, पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे व्हेरिएशन्स पण करू शकता. सो मंडळी कसा वाटला माझा नो मेकअप मेकअप लुक? जर तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला असेच वेगवेगळे मेकअप लुक्स बघायचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे मी असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. धन्यवाद.